नमस्कार मंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहात माझं, मी जो नवीन फ्लॅट घेतलेला आहे तो. तर श्रीनिकाचे बाबा ड्राईव्ह करत होते आणि आम्ही आकुर्डीतून निघालो धायरी या ठिकाणी. आकुर्डी ते धायरी हे अंतर जवळजवळ एक तास पडतं आम्हाला. तर जेव्हा कोकणात कधीही जायचं असेल तर मला तो एक्स्ट्राचा एक तास नेहमी कन्सिडर करावा लागतो. पण आता धायरीला गेल्या आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा आमचा कोकण दौरा हा नक्कीच एक तास आम्हाला सोपा पडणार आहे. तर आणि तिथे आता खूप सारी डेव्हलपमेंट होत आहे. सध्या आम्ही निगडे प्राधिकरण येथे राहतो पण इथे खूप डेव्हलपमेंट होत चाललेली आहे धायरीला. तर त्या ठिकाणी फ्लॅट घेण्यामागचं कारण एवढंच होतं की तिथून माझ्या मिस्टरांचं ऑफिस खूप जवळ होतं. पण नेमकंच असं झालं की आम्ही तो फ्लॅट बुक केला आणि लॉकडाऊन लागला. आता घेतलेलं आहे ते कॅन्सल आम्ही केलं नाही. तर आपण आता त्या साईटच्या इथे जातो आहे. मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगणार पण ते डायरीमध्ये आहे. हळूहळू तुम्हाला समजून जातील काही गोष्टी. तर आपण पाहत आहात इथे खूप सारं असं रखरखाट तुम्हाला दिसत असेल. पण पहा, लोकांचे बंगलोही आहेत. आणि जेव्हा आपण पावसाळ्यात येतो ना तेव्हा या एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती, जसं की काकडीचे मळे, कोबीची भाजी, फ्लॉवरचे मळे, असे आपल्याला पालेभाज्या वगैरे अशा तिथे लागवड केलेली दिसून येते. आणि ही आमची दिसणारी बिल्डिंग आहे, तिथे हा प्रोजेक्ट आमचा चालू आहे. आणि तिथे गेल्या गेल्या मला एक ना कुत्र्याचं पिल्लू दिसलं. तर तिथे त्याला फक्त त्यांनी अशा एका मशीनला बांधून ठेवलं होतं मोटरला आणि त्याला ना पाणी ठेवलं होतं ना बिस्किट. तर माझ्याकडे पण पाणी होतं आणि बिस्किट वगैरे काही नव्हतं. तर मला खूप वाईट वाटत होतं. एक तर ते हिमूसल्यासारखं पडलं होतं, एक तर उन्हाचा तडाखा खूप आहे. तो दिवस होता हनुमान जयंतीचा आणि त्या दिवशी आम्ही बाहेर पडलो जेणेकरून एक एक कामं पूर्ण करायची आहेत. खूप दिवसांनी घराबाहेर पडलो आम्ही. आणि आता आपण आपल्या घराचा लुक बघूया. तर हे अजून कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे पण इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर पॉईंट्स आणि छोटं मोठं म्हणजे दार लावणे वगैरे, दारं खिडक्या असं नाही म्हणता 25% काम तरी बाकी आहे. आधी तर आम्ही 2-3 वेळा व्हिजिट करून आलो तेव्हा कोरोनामुळे फक्त आणि फक्त आम्हाला तिथे वीटकाम दिसत होतं. आणि असं झालेलं काही अमाऊंट भरली असल्यामुळे आम्ही ते कॅन्सलही करू शकत नव्हतो. तर आपण हॉल बघितला, पाहिला पहिला त्याला फ्रेंच डोअर आहे म्हणजे ओपन बाल्कनी टाईप. हा छोटावाला बेडरूम, गेस्ट बेडरूम आपण म्हणू शकतो. हे गेस्ट टॉयलेट बाथरूम आहे. आणि आता हे याचं काम चालू आहे. हे किचन आहे आणि त्याच बाजूला आमचा बेडरूम, याला आम्ही मास्टर बेडरूम असं म्हणू. आणि त्यालाही दार आहे कारण हे आम्ही वन रूम किचन असे जॉईंटमध्ये आम्ही म्हणजे विकत घेतले. आणि इथून पाहाल तर सगळीकडे समोर डोंगर आणि शेती दिसते. आणि तिथे आम्ही पाहून आल्यावरती साईट कळलं की बिल्डर नाही आहे. मग तेवढ्या वेळात आम्ही आमची पोटपूजा करून घेतली. प्रचंड भूक लागली होती, पाणीही खूप पिलं जात होतं गरमीचे दिवस असल्यामुळे. आम्ही पहिल्यांदाच या रोडला आलो तेव्हा आम्हाला हे नानाचा वाडा म्हणून दिसलं. खूप फेमस आहे ते नॉनव्हेजसाठी पण आम्ही त्या दिवशी वेजच खाल्लं. आणि हा आहे प्लॉट किरकटवाडी येथे. तो आम्ही म्हणजे घेण्याच्या तयारीत आहोत. तर तो पाहायला मी गेलेली घ्यायचा की नाही वगैरे ते अजून काही ठरलेलं नाही आहे. आणि उसाचाच घेतला आम्ही आणि बिल्डरला काही जराशी अमाऊंट द्यायला आम्ही गेलो. आणि त्यानंतर मग 2-3 दिवसातच आठवड्याभराने आला आमच्याकडे एक बर्थडेला जाण्याचा योग. मग म्हटलं तोही व्लॉग जरासा टाकून द्यावा. श्रीनिकाने खूप मजा केली तिथे. छोटासाच बर्थडे पार्टी हॉल होतं. माझे जे नातेवाईक आहेत त्यांच्यापैकी होता बर्थडे त्यांच्या मुलीचा. पण असं झालं की आम्ही आमच्या स्वतःच्या गाडीने गेलो त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी पोहोचलो. श्रीनिकाचे आजोबा मी आणि माझा एक भाऊ होतो आम्ही. श्रीनिकाच्या बाप्पांना नाईट शिफ्ट असल्यामुळे ते नव्हते आले. पण श्रीनिकाने त्या दिवशी खूप धमाल केली. आजोबांना आणि मला खूप गांगरवून टाकलं. हे श्रीनिकाचे आजोबा आहेत आमच्या. आणि ही सगळं तयारी झाली होती. छान होता, छोटासा हॉल होता, जेवण पण छान होतं तिथलं. नंतर हळूहळू एक एक जण यायला लागले. बर्थडे गर्ल वगैरे, बर्थडे गर्लचा ड्रेस बघा किती क्यूट आहे. रॉयल ब्लू कलर
आणि आमची पट्टी गर्ल एकदम बेबी डॉल दिसत होती. आणि श्रीनिका आणि तिने पण खूप मज्जा केली श्रीनिकाला पाहिल्यावर. तर लहान मुलांमध्ये मिसळली की त्यांना खूप मज्जा वाटते ही बड्डे गर्लची मम्मा आहे आणि हे आमचे सगळे भावंड लोक आहेत जे श्रीनिकाची खूप मज्जा घेत होते. कारण श्रीनिका बाळ असं आहे ना आमचं खूप शहाणं आहे, ते पहिल्यांदा जरी कोणी त्याला भेटलं ना तर ते खूप आनंदी होतं. आणि हे आहेत ना हे तिचे मामा आहेत आणि ते दोघं जुळे आहेत. फक्त एकच फरक आहे की एकाने जरा केस कापले आहेत, नाहीतर ते ना आम्ही कॉलेजला होतो तेव्हा मी ज्या कॉलेजला होती तेव्हा ते तिथे होते. तर ते कधी मला भेटायला आले की माझी फ्रेंड्स म्हणायचे अरे नक्की तो कोण होता, तो आम्ही तो होता मग तो कोण होता असं वगैरे. श्रीनिका श्रीनिका काय करत होती तर हे जे ठेवलेले टेबल्स आहेत ना त्यांच्या जवळच डोकं नेऊन इकडे तिकडे फिरत होती, त्यामुळे तिला खूप जपायला लागत होतं. श्रीनिकाने मस्त तिथे स्टार्टरमध्ये फ्रेंच फ्राईजच्या दोन डिशेस खाल्ल्या आणि नंतर मग झाला केक कटिंगचा सेरेमनी 8:30 दरम्यान. आणि इथे हे दोन केक आहे, त्यातला एक होता मॉन्जिनीसचा आणि सेकंड आहे तो बड्डे गर्लच्या मावशीने बनवला होता, तोही केक खूप छान होता, होममेड होता केक. आणि यावेळेला श्रीनिकाला आम्ही घेतलं होतं कारण श्रीनिकाने जाऊन तो केकच फोडला असता. आणि तिची हाईट त्या फोटोमध्ये किंवा शूटिंगमध्ये येण्यासाठी उरतही नव्हती. आपण हे पाहतो हा फोम टाकला, हे ॲक्च्युली त्यांनी खूप चुकीचं केलं. ती मुलगी शांत होती म्हणून बरं झालं, नाहीतर एखादं बाळ खूप रडलं असतं त्या फोममुळे. हा फोम खूप लांबून टाकायचा असतो हवेवर की त्याचे बर्फासारखे म्हणजे म्हणतात ना आईस फ्लेक्स तसं पडलं पाहिजे तो फोम, पण तो असा एकदमच शेविंग फोमसारखा त्या बाळाच्या चेहऱ्यावर पडला, चुकीचं झालं ते खूप. आणि हे श्रीनिकाला तिची आजी भरवत आहे केक. आणि हा माझा त्या दिवशीचा लुक साधा सोपा सिम्पल सोबर. आणि श्रीनिका आणि मी फोटो काढून घेतले. कसं असतं फोटो काढायला एम्बियन्स पण तसा लागतो. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.